ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डेमोक्रेटिक पार्टीचे प्रांत कार्यालय समोर भांडाफोड आंदोलन। इचलकरंजी शहरामध्ये नरेश भोरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या आवारात पेट्रोल ओतून आत्मदहन केलं। त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करा, तसेच भोरे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत शासनाने जाहीर करावी, अशा विविध मागण्यांसाठी आज प्रांत कार्यालयाबाहेर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने भांडाफोड आंदोलन करण्यात आलं। तसेच मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आलं। नगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक सामाजिक संस्था या सातत्याने आवाज उठवित असतात। नरेश भोरे यांच्या आत्मदहनाने त्यातील गांभीर्य अधिक स्पष्ट झालं। या आत्मदहनाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली। दरम्यान अटक करा, अटक करा, गुन्हेगारांना अटक करा, भोरे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत शासनाने जाहीर करावी, तसेच भोरे कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं व त्यांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींना सरकारी नोकरी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी तसेच नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा भांडाफोड आंदोलन करून नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।